नवी मुंबईतील बेलापूर गावात राहणारे आदेश हरिकोळी यानं जमीन मालकासोबत कोणताही विकास करारनामा झाला नसताना पुष्पकनगरमध्ये इमारत बांधून त्यातील फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने 27 व्यक्तींकडून तब्बल 1,90,00,000 रुपये उकळून त्यांना फ्लॅट अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. NRI पोलिसांनी आदेश कोळी याच्या विरोधात फसवणुकीसह अपहार तसंच महाराष्ट्र फ्लॅट बांधकाम विक्री व्यवस्थापन आणि हस्तांतरण प्रचाराच्या नियम कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेस भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी या पैशातून लघु उद्योग सुरू केले. कोणी हे पैसे घर खर्च, औषधे, मुलांच्या फी किंवा हे पैसे साचवून कुटुंबासाठी हक्काची जमापुंजी केली. हीच पोटदुखी मवियाच्या नेत्यांना झाली असल्याची टीका आता होत आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी ही योजना आमचे काँग्रेसचे सरकार आल्यास बंद करू असं वक्तव्य केलं. या विरोधात उरण चारफाटा येथे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं सुनील केदार आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार म्हणून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. इसवी सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी यांच्या समुद्रातील लुटमार आणि व्यावसायिकांना लुबाडण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी जंजिरा किल्ला समोर अगदी खोल समुद्रात पद्मदुर्ग किल्ल्याची बांधणी केली. या किल्ल्याला कासा किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आज या किल्ल्याला 350 वर्ष होत आली असून किल्ल्याचा पाया आणि बहुतांश भाग आजही खोल समुद्रात उभा आहे. मात्र किल्ल्याकडे सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोकणातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झालं. हे सेवाकार्य भाजपानं हाती घेतल्याचा अभिमान वाटत असून आज उरण परिसरातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भाजपा पक्षात प्रवेश करत आहेत. हीच खऱ्या अर्थानं उरणचे आमदार महेश बालदी यांनी या मतदारसंघात केलेल्या विकास कामांची पोचपावती असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी उरण येथे बोलताना काढले. यावेळी त्यांनी तसंच पक्षप्रवेश करणाऱ्यांचे आणि रक्तदान शिबिरात सहभाग घेणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माणगाव तसंच रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ माणगाव इंदापूरमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादी दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुका अध्यक्ष बाळाराम नवगणे, नियोजन समिती सदस्य बाबूशेठ खानविलकर यांचा सत्कार संपन्न झाला. तसंच तळाशेत जिल्हा परिषद गण अध्यक्षपदी शैलेश भूनकर यांची तर इंदापूर पंचायत समिती अध्यक्षपदी महेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की विकास कामं मागणं हे तुमचं काम आणि ती पूर्ण करणं ही तटकरे कुटुंबियांची जबाबदारी आहे. आदिवासींचा विविध मागण्यांबाबत शासन दरबारी निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ पनवेल श्रमजीवी संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष रामाभाऊ वारणा यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं. पनवेलमध्ये रायगड सरचिटणीस बाळाराम भोईर, रायगड जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, सरपंच कुंदा पवार, आदिवासी संघटनेचे नेते गणपत वारगडा आदींच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं. यात आदिवासी बांधवांचे मूलभूत हक्क, रोजगार, पिण्याचे पाणी, गावठाण, घराखालील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य आणि हक्काच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने जाब विचारण्यात आला. पेण तालुक्यातील बालगंगा धरणाला 14 वर्ष होत आली असून सुद्धा बालगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचं निराकरण करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते. गावाचं पुनर्वसन, पुनर्वसन आराखडा, कुटुंबपात्र भूखंड, घराच्या किमती ठरवणं, स्वेच्छा पुनर्वसन, बुडीत क्षेत्राबाहेरील जोड रस्ते, पुनर्वसित रस्ते, जमिनींना सरसकट भाव, आदिवासी दलित यांचे प्लॉट, कोर्ट केसेस मागे घेणे या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीचा त्रैमासिक पत्रकार संवाद कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विशेष अतिथी आणि वक्ता अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी परिसरातील 11 ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांसमवेत मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी कंपनीचे माणगाव प्लांटचे हेडिन क्योबे यांनी कंपनी व्यवस्थापनाचे सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल असलेली प्रामाणिक इच्छा बोलून दाखवली आणि आजूबाजूच्या परिसराची प्रगती हा कंपनीच्या दृष्टीने किती महत्वाचा विषय आहे याबद्दलही ग्वाही दिली. याचबरोबर नैसर्गिक आणि शाश्वत शेतीचं महत्व सांगितलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष खालापूर तालुक्याच्या वतीनं रक्तदान शिबिर संपन्न झालं. या शिबिरात चौक सरपंच रितू ठोंबरे यांनी रक्तदान करून शिबिराचं उद्घाटन केलं. रायगड हॉस्पिटल ब्लड बँक कर्जत यांच्या सहकार्याने चौक येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.
यावेळी उत्तर रायगड भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, सरपंच ऋतू ठोंबरे, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, माजी तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.